अकोला जिल्ह्यातल्या म्हैसांग येथील पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या एका दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. परंतु यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र गाडीने अचानक पेट घेतल्याने पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती. म्हैसांग येथे भारत पेट्रोलियम पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असताना अचानक पेट घेतल्याची घटना आज गुरुवारी दुपारच्या दरम्यान घडली. शहरापासून जवळच असलेल्या म्हैसांग येथे बजाज पल्सर या दुचाकीमध्ये पेट्रोल भरत असताना गाडीने अचानक पेट घेतला. पण प्रसंगावधान राखत पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांनी गाडी लोटत लांब नेल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. तेथील कर्मचाऱ्यांनी वाळूची बकेट आणि पाणी ओतून ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे. यात सुदैवाने कोणतीच जीवितहानी झालेली नसून गाडीचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर गाडीने नेमका पेट घेतला कसा हे अद्याप समजू शकले नाही. ही गाडी म्हैसांग येथीलच असल्याचे समजते. यावेळी पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी ही आग आटोक्यात आणली. मात्र अचानक घडलेल्या या घटनेमुळे पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली होती.